मित्रांनो, समजा आपण एकाच पद्धतीचं जेवण कित्येक दिवस कित्येक महिने जेवत असू तर आपल्याला कसं वाटेल? बाहेर शिकण्यासाठी गेलेली, नोकरीसाठी गेलेली जी लोकं असतात त्यांना याचा चांगलाच अनुभव असेल। ना कोणती वेगळी चव, ना कोणता वेगळा असा पदार्थ। एका वेळेनंतर आपल्याला या जेवणाचा कंटाळाच येऊ लागतो। तर असं का होतं? कारण आपल्याला वेगवेगळ्या चवी हव्या असतात, वेगवेगळे पदार्थ हवे असतात, तोचतोचपणा आपल्याला नको असतो आणि या वेगळ्या चवीच्या शोधात माणसं मग बाहेरचं खायला सुरुवात करतात। म्हणजेच काय तर ते एकसारखं त्याच चवीचं खाणं त्यांना नको असतं आणि म्हणून ते स्वतःच बाहेर जाऊन खातात। हा माणसाने स्वतःहून केलेला बदल आहे का? कारण त्याला सुरुवातीची परिस्थिती नको होती म्हणून। जेवणाचं जसं असतं ना, तसंच आपल्या आयुष्याचंही असतं। आपलं हे आयुष्य वेगवेगळ्या अनुभवांनी, घटनांनी, माणसांनी, आपल्या स्वतःच्या एका विशिष्ट जीवनशैलीनं तयार झालेलं असतं। या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरत असतात। जेवणात जसं विविध पदार्थ त्यांच्या चवीनं लज्जत वाढवतात, तसंच आयुष्याचं आहे। यात जितकं वैविध्य असेल, वेगळेपणा असेल, तितकंच ते आपल्याला छान वाटतं। असं आयुष्य जगायला आपल्यालाही मजा येते। पण सर्वांचंच आयुष्य असं नसतं। बऱ्याच जणांचं आयुष्य हे एक सुरी झालेलं असतं। तसंच माणसाने स्वतःलाच अशा काही सवयी लावून घेतलेल्या असतात ज्या त्याचं नुकसानच करत असतात, ज्या बदलण्याची आवश्यकता असते। एक प्रकारे चुकीच्या पद्धतीनं माणूस आपलं आयुष्य जगत असतो आणि काही जणांना याची जाणीव होते तर काही जणांना होतच नाही। दोन्ही बाबतीत आयुष्य बदलायची, त्यात बदल घडवून आणण्याची गरज असताना देखील माणसाला ते बदलता येत नाही। याची काही कारणं आहेत, ती कोणती, तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। यातलं सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे अनिश्चिततेची भावना, भीती। जेव्हा आपण एका ठराविक पद्धतीचं आयुष्य जगत असतो, जरी ते योग्य नसलं तरी त्यात काही घटना घडत असतात किंवा त्यांचा जो क्रम असतो त्याची आपल्याला माहिती असते। उदाहरणार्थ आपली दिनचर्या, आपल्याला अंदाज असतो की आपण दिवसभरात काय काय करणार आहोत। जेव्हा आपण बदल करायचा म्हणतो तेव्हा आधीच्या गोष्टी ज्या मनावर खूप काळापासून ठसल्या आहेत त्या काढाव्या लागतात। हे सोपं नसतं। तसंच जो काही बदल करायचा असतो तो देखील नवीन असतो, अनोळखी असतो, त्यात काही निश्चिती नसते आणि याचीच आपल्याला भीती वाटत असते। आता दुसरं कारण, ही जी वेळ आहे ना, ती प्रक्रिया वेळ खाऊ आहे। कोणतीही गोष्ट लगेच घडत नाही, त्याला वेळ तर लागतोच। मग तो बदल का असेना? आपली स्वतःची एखादी सवय बदलायला आपल्याला किती वेळ लागतो, किती कष्ट घ्यावे लागतात आणि हे तर अख्खं आयुष्य बदलायचंय। यामध्ये या सर्वच गोष्टी येतात। हे कष्ट, हा वेळ घ्यायची आपली तयारी नसते आणि त्यासाठी थांबायचीही आपली तयारी नसते। आता तिसरं कारण, प्रेरणा कमी असते। जसं आधी म्हटलं, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, याची जाणीव सर्वांना होत नाही। ज्यांना होते ते काही ना काही प्रयत्न करत असतात, पण ज्यांना ही जाणीवच नाही की कुठेतरी काहीतरी चुकतंय, आपण ते बदललं पाहिजे, ते यासाठी तयारी तरी कशी दाखवणार? अशा माणसांची प्रेरणाच कमी असते, त्यामुळे आयुष्य बदलता येत नाही। आता चौथं कारण, ते म्हणजे संयम नसतो। आपलं आयुष्य आता गतिमान झालंय, अशा आयुष्याची आपल्याला सवय झाली आहे। सर्व गोष्टी लगेच तात्काळ झाल्या पाहिजेत अशी आपली मनोवृत्ती तयार झाली आहे। यातून आपल्यामध्ये जो संयम असावा लागतो तो कमी होत चाललाय। कोणत्याही गोष्टीसाठी काही काळ थांबलं पाहिजे हेच आपल्याला मुळी पटत नाही। त्यामुळे बदल होण्याचाही जो काही वेळ लागतो तो घ्यायला आपण तयार नाही, तितका संयम सुद्धा आपल्यात आता राहिलेला नाही। आता पाचवं कारण, ध्येय नसणं। आपल्याला नेमकं काय मिळवायचंय याची जर स्पष्टता नसेल तर आपल्या वाटा या चुकणारच आहेत। म्हणजे मला जायचंय पण कुठे, कसं, कधी हेच माहीत नाही। तसंच बदल तर करायचंय पण त्याची सुरुवात कुठून करायची, त्यासाठी काय बेत आखायचा, बदल असला तरी आधी कोणत्या गोष्टी करायच्यात याच्याबद्दल कुठलीही स्पष्टता नसल्यानं तो करता येत नाही। आता सहावं कारण, अपयशाची भीती।
माणसाची एक प्रवृत्ती आहे. जी गोष्ट अजून घडलीच नाही त्यासाठी तो चिंतेत असतो आणि ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या देखील तो त्यामुळे करत नाही. स्वतःलाच तो मागे खेचतो, अडकवून ठेवतो. आणि इथं देखील हेच होतं. बदल करताना सर्व नव्याने घडणार असतं, त्यात यश येईल का नाही याची खात्री नसते. समजा अपयश आलं तर या भीतीनं माणूस तो बदल करायला धजावत नाही. आता सातवं कारण, लोकांची भीती. कुछ तो लोक कहेंगे. बरेचदा लोकांच्या मनात खूप काही करायचं असतं पण या एका भीतीपोटी तो काही करायलाही जात नाही, जी खरं तर अवास्तवता आहे. लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, या भीतीनं लाजेनं माणूस आव्हानच घेत नाही. स्वतःला बदलायला, स्वतःचं आयुष्य बदलायला कधीही तयार होत नाही. आता आठवं कारण, स्वनियंत्रण कमी असणं. आपलं स्वतःवरचं नियंत्रण कमी असतं तेव्हा आपण बदल करायला अडथळे आणतो. याचं अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे पथ्य पाळणं. समजा वजन वाढत असेल, ते कमी करण्यासाठी काही गोष्टी कटाक्षानं टाळायला सांगितल्या जातात, पण किती जणांना ते जमतं बरं? यासाठी स्वतःवर नियंत्रण असणं खूप आवश्यक असतं, तेच तर होत नाही आणि त्यामुळे बदल होणं अवघड होऊन बसतं. आता नववं कारण, दिनचर्या बदलता येत नाही. आपलं नियमित आयुष्य जगण्यासाठी आपण एक ठराविक दिनचर्या तयार केलेली असते, जी बऱ्याच प्रमाणात आपल्याला सवयीची असते. त्यात बदल करून पुन्हा नव्यानं काहीतरी सुरू करणं कष्टाचं आणि थकवून टाकणारं काम असतं, जे जमत नाही, ज्यासाठी तयारी नसते. आता दहावं कारण, एकट्यानेच सर्व करत राहणं. बरीच लोक आपलं आयुष्य आहे, जर बदल करायचा असेल तर तो आपणच केला पाहिजे अशा विचारानं एकट्यानंच सर्व करू पाहतात आणि अपयशी होतात. पण इथं लक्षात घेतलं पाहिजे की जरी हे आपलं आयुष्य असले तरी त्यात इतर लोकांचाही सहभाग असतोच. आपण एकटे कधीच असत नाही, त्यामुळे आपण जर काही चांगलं करायचा प्रयत्न करत आहोत, जे आव्हानात्मक काम आहे, तर त्यासाठी आपण इतरांची मदत ही घेतलीच पाहिजे, तरच आपली वाटचाल ही सुखकर होणार आहे. तर मित्रांनो, ही अशी काही कारणं आहेत ज्यातून माणसाला स्वतःचं आयुष्य हे बदलता येत नाही. ही कारणं जर तुम्ही हाणून पाडली तर नक्कीच तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करू शकता आणि तो नक्कीच पॉझिटिव्ह बदल असेल. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता एक छोटीशी गोष्ट, आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, चला आणखीन सुंदर बनवूयात. धन्यवाद.